पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यातील विविध जिल्ह्यात नदीकाठच्या परिसरातून होत असलेल्या अवैध वाळू उपशाबाबत मोठा गहजब झाला होता। राज्यातील अनेक जिल्ह्यात महसूल विभागाचे अधिकारी मंथली घेतात असा आरोपही विधानसभेत करण्यात आला। तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाळू चोरांना मोका लावण्याची मागणी करत राज्यात सुरू असलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला होता। मात्र आज पंढरपूर तालुक्यातील नेहमी अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी असलेल्या पंढरपूर भटुमरे व इसबावी शेळवे चिंचोली भोसे परिसरात तहसीलदार सुशील बेल्लेकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग व पोलिसांनी धडक मोहीम हाती घेत चंद्रभागा नदीतून वाळू उपसा करणाऱ्या लाकडी होड्या पेट्रोल टाकून जाळून नष्ट केल्या। या कारवाईमुळे समाधान व्यक्त केले जात आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजे पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।